कोणाचे आयुष्य किती असेल हे आपणास माहिती नाही, म्हणून जो क्षण येईल तो आनंदाने जगा. पुनर्भेट ही गोष्ट आहे चार जीवलग मित्रांची, जे एकाच शाळेत SSC पर्यंत शिकले. त्या शहरात सर्वात मोठं आलिशान असं एकच हॉटेल होतं, ते कॅम्पमध्ये. त्याची चर्चा त्यांच्याही कानावर आलेली होती, कारण तेथील चहा देखील त्यावेळी 10 रुपयाला मिळत असे, जेव्हा अमृततुल्याचा चहा 25 पैशाला होता. तो 10 रुपयाचा चहा कसा लागत असेल बरं? अशी चर्चा चौघात रंगली. SSC ची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन एकदा चहा घ्यायचाच. त्यासाठी चौघांनी 40 रुपये जमवले. रविवारचा दिवस होता. 10:30 सुमारास आपापल्या सायकलीवरून चौघेही त्या हॉटेलवर पोहोचले. तेथील सिक्युरिटीवाल्याने त्यांना फाटकशी अडवले. तेव्हा चौघांनी आम्हाला चहा घ्यायचा आहे सर असे सांगितले. तेवढ्यात एका सुटातील तरुणाने त्यांना आज बोलावले. हे चौघेही गार्डन रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर त्या तरुणाने जवळ येऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा प्रत्येकाने आपलं नाव सांगितले व चहाची ऑर्डर दिली. एका वेटरने चहाचा ट्रे आणला व त्यांच्या पुढ्यात ठेवला. दिनेश, संतोष, मंदार व प्रसन्न यांनी चहा घेता घेता गप्पा मारण्यास सुरुवात केली. गप्पा मारत असताना अशी एक चर्चा रंगली की ही हॉटेल सध्या एवढी महाग आहे, तर 50 वर्षानंतर किती महाग होईल बरं? मग चौघांनी एकमताने असे ठरवले की 50 वर्षानंतर आपण याच हॉटेलमध्ये याच तारखेला एकत्र यायचं. मग ठरलं, त्या दिवशी जो सर्वात उशिरा येईल त्याने हॉटेलचं झालेलं बिल भरायचे. तेवढ्यात तो सुटातील तरुण बिल घेऊन आला. त्याला पैसे देताना दिनेशने चौघा ठरलेली गोष्ट त्याला सुद्धा सांगितली. त्यालाही त्या चौघाचे कौतुक वाटले. त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी कुमार गोंडा, मी याच महिन्यात इथे नोकरीला लागलो आहे. 50 वर्षानंतर कदाचित मी इथेच असेल तर आपण नक्कीच भेटू. मग चौघांनी गळाभेट घेतली व चौघेही पुढचं शिक्षण घेण्यासाठी पांगले. दिनेशच्या वडिलांची बदली झाल्याने तो शहर सोडून गेला. संतोष पुढच्या शिक्षणासाठी काकांकडे गेला. मंदार व प्रसन्न यांनी शहरातीलच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दिवस, महिने, वर्ष निघून गेली. त्या शहरात 50 वर्षात आमूलाग्र बदल झाला. शहराची लोकसंख्या वाढली. सुंदर रस्ते, फ्लायओव्हर आणि मेट्रोमुळे शहराचा चेहरा मोहराच बदलून गेला. ते कॅम्प भागातील हॉटेल काळानुरूप नूतनीकरणाने भव्य झालेलं होतं. त्यासारखीच इतरही अनेक 5-स्टार हॉटेल शहरात असली तरी सर्वात जुनं अत्याधुनिक सोय असलेलं ते हॉटेल शहराची शान होतं. आता त्या हॉटेलचा मॅनेजर होता कुमार गोंडा. 50 वर्षानंतरच्या ठरलेल्या तारखेला दुपारी एक अलिशान कार हॉटेलच्या दाराशी उभी राहिली. दिनेश कारमधून उतरला. काठी टेकत पोर्चमध्ये जाऊ लागला. तेव्हा एका टक्कल असलेल्या सुटामधील लठ्ठ ऑफिसरने दिनेशला पाहून शेक हँडसाठी हात पुढे केला. दिनेशने निरकून पाहत विचारले, कुमार गोंडा? कुमारने हसून दाद दिली व दिनेशला घट्ट मिठी मारली. कुमारने सांगितले की प्रसन्न सरांनी तुमच्यासाठी टेबल 1 महिन्यापूर्वीच बुक करून ठेवला आहे. दिनेश मनोमन खुश झाला की तो चौघात पहिला आल्याने आज होणारं बिल त्याला भरावं लागणार नव्हतं. तासभराने संतोष आला. संतोष शहरातला मोठा बिल्डर झाला होता. वयोमानानुसार तो आता बुजुर्ग ज्येष्ठ नागरिक दिसत होता. आता तिघेही गप्पा मारत त्या दोघांची वाट पाहू लागले. 1/2 तासात मंदार आला. त्यांच्याशी बोलताना दोघांना समजले की मंदार उद्योगपती झाला आहे. तिघेही शाळेतील आठवणींना उजाळा देत होते. तिघांची नजर सारखी दरवाजाकडे जात होती की प्रसन्न कधी येतोय. तेवढ्यात कुमार ऑर्डर घेऊन आला व त्याने सांगितले की प्रसन्न सरांकडून निरोप आला आहे, तुम्ही सुरुवात करा, मी येतोय. तिघेही 50 वर्षानंतर एकमेकांना भेटून एकदम खुश दिसत होते. चेष्टा, मस्करी, गप्पा तास होऊन गेला. स्नॅक्स खाऊन झाले. दिनेशला 8 वाजेपर्यंत निघायचे होते, त्यामुळे त्याने जेवणाची ऑर्डर दिली. कुमार पुन्हा पुन्हा त्यांना भेटून काय हवं नको ते विचारत होता. जेवण झाले. तिघांच्याही आवडीचा मेनू प्रसन्नने कुमारला सांगून ठेवला होता.
दिनेशने कुमारला बिल मागितले तर कुमारने बिल पेड केल्याचे सांगितले. प्रसन्नने ऑनलाईन बिल पेड केले होते. तिघेही निघायच्या तयारीत असताना 8 वाजता आलिशान कारमधून एक व्यक्ती उतरली व या तिघांकडे आली. तिघेही त्या व्यक्तीकडे पाहतच राहिले. तरुण वयातील प्रसन्न त्यांच्यापुढे उभा होता. तो तरुण बोलू लागला, मी प्रसन्न यांचा तुमच्या मित्रांचा मुलगा. बाबांनी मला आजच्या तुमच्या भेटीबद्दल सांगितलेलं होतं. ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. गेल्याच महिन्यात ते दुर्धर आजाराने गेले. मला त्यांनी आजारी असताना सांगून ठेवलं होतं की मी उद्या कदाचित या जगात नसेल तर तू या तारखेला माझ्या मित्रांची भेट नक्की घे आणि तू उशिराने त्यांना भेटायला जा. लवकर गेलास तर मी या जगात नाही म्हणून ते दुःखी होतील आणि एकमेकांना भेटण्याचा आनंद कमावून बसतील. मला त्यांनी हे देखील सांगून ठेवलं होतं की माझ्या वतीने तू त्यांना मिठी मार. असं म्हणून प्रसन्नच्या मुलाने दोन्ही हात पसरले. ह्या तिघांनीही त्याला मिठीत घेतले व आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्या प्रसन्नच्या मुलाचे दोन्ही खांदे आश्रूंनी ओले झाले होते. कुमार गोंडा त्या जीवलग मित्रांची गळाभेट पाहून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत राहिला. मित्रांनो, म्हणूनच सर्वांना भेटत राहा. आपले नातलग मित्रमंडळींना भेटत राहा. कुटुंबासहित भेटत राहा. आपले जिवंत असल्याचे सुख अनुभवा. नसण्याचे दुःख सहन करता आले पाहिजे. मित्रांनो, हा लेख कुणी लिहिला माहिती नाही, पण खूप सुंदर लेख आहे म्हणून मी आपल्यासोबत शेअर केला. आपणही आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.